आणि आता एक ब्रेकिंग न्यूज. आजच आपण आमच्या चॅनलवर नंदिनी गृह उद्योगाच्या साता समुद्रा पार भरारीची माहिती बघितली, पण आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार ती भरारी घ्यायच्या आधीच नंदिनी गृह उद्योगाचे पंख नियतीने छाटले आहेत. नंदिनी गृह उद्योगाच्या फॅक्टरीला आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे, परंतु खरं कारण लवकरच समोर येईल. अरे देवा, खरंच की हो? आणि आगीचं स्वरूप पाहता ही फॅक्टरी पूर्णपणे आगीत जळालेली दिसते. काय झालं हे? जयदीप, अरे काय चाललंय? भगवत नाही रे मला. काळजी करू नकोस माई, सगळं ठीक होईल. आलोच मी बघून दादा, आलोच मी. अब्बा बाई, हे शब्द खोटं असू दे ग, शब्द खोटं असू दे. ए गे, लय वाजले तुला, मलम लाव. हे असल्या चिटूर गोष्टीची सवय नाही ताई. तुला कोणी पाहिलं तर नाही? तुम्ही काय बी काळजी करू नका. समजा लाईटी बंद केल्या आणि मग अंधारात जाऊन आग लावली. सीसीटीव्ही हे बी बंद केलं होतं. कोणाला बी तिथं नेमकं काय झालंय ते ह्या जन्मात कळणार नाही. बघा ताईडे, तो त्याच्या कामामध्ये अगदी चोख आहे. आजपर्यंत त्याने इतके प्रताप केले पण कुणाच्या नजरेत नाही आले तो. चांगले की एक नंबर. मग आता कोल्हापुरातूनच नाही, अख्ख्या महाराष्ट्रात गायब व्हायचं. थेट दिल्ली गाठणार. साहेबानं माझी सगळी सोय केली आहे बघा. आणि म्या सांगत नाही तोपर्यंत तू इथं यायचं नाही. निघ आता. होय सरकार. काय मत आईडे, आता झालं की नाही तुझ्या मनासारखं? नाही पप्पा, आताशी कुठं सुरुवात आहे. माझ्या पदराला बांधलेली गाठ सोडायची येळ अजून आलेली नाही. ही येळ तवाच येईल जेव्हा मी अख्ख्या कुटुंबाला खराच्या फायर काढेन. आणि तवाच ही गाठ मी सोड. अरे देवा, काय झालं? त्या कंपनी बरोबर आमचं नशीब भी जळून पार खाक झालं म्हणायचं. तुमच्या लाडक्या लेकाने एका दिवसात संपवलं. नाहीतर काय, तरी मी सांगत होतो त्याला की एवढा मोठा घास नको घेऊ, पण नाही ऐकलं माझं. सगळेच्या सगळे पैसे त्या नव्या कॉन्ट्रॅक्टमध्ये घातले, आता फॅक्टरी बी जळून गेली. कुठनं ऑर्डरी पूर्ण करणार हो? त्या माणसाने लिहून घेतलंय, वेळेत जर माल नाही पोचला तर वरनं फाईन बी भरावा लागणार. सगळ्यासनी रस्त्यावर आणून ठेवलं या जयानं. अरे मग तू इथं बसून काय करायलास? जा की त्याच्या मदतीला. मी तसं काय बाय बोलून आम्हाला घाबरवण्यापेक्षा, आम्हाला टेन्शन देण्यापेक्षा काहीतरी मार्ग काढ की काय हो? माई अग, तिथं जाऊन मी काय करू? काय करू सांग की मला? त्यांच्या लेखी मला काही अक्कलच नाही. त्या ऑफिसमध्ये गेले की मला काही करायला बी देत नाहीत. हे शेखर दाजी मला एसी मध्ये बसवून ठेवत्यात, माझं ऐकत बी नाहीत काही. तुमचं ऐकावं असं आतपतर केलंय तरी काय हो तुम्ही? हा सांगा ना, एक तरी गोष्ट केली का हो त्यांचा विश्वास कमवण्याकरता? वा वा दादा वा. नाही, आज पातूर कंपनीमध्ये हिशोबात काहीतरी घोळ झाला असेल हो माझ्याकडनं, पण तुमच्या लाडक्या लेकानं अख्खी कंपनी संपवली आणि वरनं मलाच वरडा लागलाय वय. तुमच्या ह्या असल्या आंधळ्या विश्वासामुळं त्यानं खोळ्यागत धाडच केलंय आणि सगळ्यासनी रस्त्यावर आणून ठेवलंय, तरी बी तुम्ही त्याचेच गोडवे का? आई चाललंय या घरात. तेच की हो. ए तेच की, भोकाड पसरून बसली तर चल.
माई दादा काय भी होणार नाही, तुम्ही नका काळजी करू। अगं काळजी कशी नको करू, एवढ्या कष्टानं उभी केलेली फॅक्टरी अशी डोळ्यासमोर जळताना बघवली नाही ग माई। जयदीप पुन्हा सगळं उभं करेल। कस उभं करल त्यो? अहो त्यो काहीतरी म्हणत होता, मी ऐकलंय त्यानं कंपनीचा इन्शुरन्स काढलाय ना, त्याचे पैसे मिळतील, सगळं नुकसान भरून निघल। काय भी काळजी करू नका तुम्ही। खरंच मालकीन बाई, मी याचा विचारच केला नव्हता। वय हो गौरी, तुला हुशार आहेस बघ, थोडं तरी आमचं टेन्शन दूर केलं। हा बाई तूच मार्ग दावलास ग, असंच आम्हाला या संकटातनं नीट बाहेर काढलं। जयदीपराव शिंदे कुठे आहेत, आले का? नाही, फोन केलता मी, आहेत अर्ध्या रस्त्यातच आहेत। सगळ्या मशीनरी, सगळा माल, सगळं जळून खाक झालंय, तरी नशीब आग लागली तेव्हा फॅक्टरीत कोणी नव्हतं। पण हे समज झालंय कसं? आय डोंट नो, शॉर्ट सर्किट झालंय असं म्हणतायत। आत्ता ह्याच येणाला अचानक? हो एवढी मोठी उडी घ्यायला गेलो आपण आणि पायाखालची जमीनच सारखली की? डोंट वरी दाजी, इन्शुरन्स आहे आपल्याकडे, त्या पैशाने परत सगळं उभं करू। ते बघा आले शिंदे। अहो शिंदे कुठं होता तुम्ही, फॅक्टरीत काय झालंय बघितलं का? अहो कळल्या कळल्या आलो पळत, कसं झालं वय? शिंदे आपला सिक्युरिटी गार्ड कुठे होता? हो आता मला हो काय माहीत, माझं जरा अर्जंट काम निघालं होतं म्हणून मुंबईला गेलो होतो, थोडस फॅमिली मॅटर होत। एनिवेज इन्शुरन्सचा इन्स्टॉलमेंट भरलाय ना तुम्ही, काल शेवटची तारीख होती। शिंदे अहो जयदीपराव काय विचारायला येत, बोला की? अहो ते मिसेसला मुंबईला घेऊन गेलो होतो काल आणि आज आलो। अहो बाकीचं पार्लर कशाला लावायला आहेत, पैसे भरले की नाही तेवढं सांगा की? अहो ते राहूनच गेलं की, विसरलो मी। What do you mean? राहून गेलं म्हणजे? सॉरी नाही भरला हप्ता, बायकोची तब्येत जरा जास्तच बिघडली होती, तिला मुंबईला घेऊन गेलो। सॉरी। What sorry? एवढे केअरलेस कसे वागू शकता तुम्ही? हप्ता भरायचा विसरला तुम्ही, एवढा मोठा नुकसान झालाय ते कोण भरून देणार तुम्ही? हो माझी कुठली तेवढी ऐपत, सॉरी। अहो ऐपत नव्हती ना, मग कामं करायची की नीट? अहो तुम्हाला जमत नव्हतं मला सांगायचं, मी केलं असतं की ट्रान्सफर, दोन चार दिवसात भरणारच होतो, पण हे अशी आग बीग लागल असं कुणाला माहित, सॉरी। शिंदे आता इन्शुरन्सचे पैसे येणार नाही, त्याचं काय करायचं? सॉरी सर, निघा इथून, उद्यापासून कामावर यायची गरज नाही, निघा। पण सर निघा। जा की आता मार खायचा आहे, जा। जयदीपराव असं हार नका मानू, काहीतरी मार्ग काढू आपण। नुकसान झालंय,
बातम्यात सांगितलं तसं खरंच पूर्ण फॅक्टरी जळाली आहे का? खरंय वय ते? नुसती फॅक्टरीच नाही जळाली, सगळं संपलं आता. जयदीप असं नका बोलूस, काहीतरी मार्ग निघल की. तू इन्शुरन्स काढलायस ना कंपनीचा? गौरी काय झालं, तूच म्हणला होतास ना इन्शुरन्स? इन्शुरन्सचा हप्ता भरायची शेवटची तारीख निघून गेली होती, शिंदेने हप्ता भरलाच नाही. मग आता भर की लेटची फी भर. त्याने क्लेम नाही मिळणार गौरी. बोललो मी इन्शुरन्स कंपनीशी, क्लायंटचा पण फोन आला होता, वेळेत माल सप्लाय नाही केला तर लेट फी भरावी लागणार. काही करायचं काहीच कळत नाहीये. एका दिवसात होत्याचं नव्हतं झालं. एव्हरीथिंग इज फिनिश्ड नाउ. जयदीप तू खचून जाऊ नकस. माही दादांनी किती विश्वासाने कंपनी सोपवली माझ्या हातात. 150 कोटींची इन्व्हेस्टमेंट करताना पण माझ्या पाठीशी उभे राहिले ते. कसं फेस करू मी आता त्यांना? पण यात तुझी काय चूक आहे? तू मुद्दामून नाही ना केलं, ते समजून घेतील तुला जयदीप. नाही गौरी, त्यांना हे नाही कळू द्यायचं. खूप टेन्शन येईल त्यांना, धक्का बसेल. हे माझं बर्डन आहे, मीच फेस करेन. आम्ही असं बरं करू देऊ तुला? माई सगळी फॅक्टरी जळून खाक झाली. झालं ते वाईटच झालं, पण या सगळ्याचा दोष तुझ्या एकट्यावर घेऊन तू एकट्यानं सहन करणार सगळं मला मान्य नाही ते. अर सगळं ठरल्याप्रमाणे झालं असतं तर कंपनीच्या नफ्यात सगळ्यांनी आपला वाटा घेतलाच असताना. मग आता या संकटात बी सगळ्यांनी आपापला वाटा उचललाच पाहिजे. या घरातल्या कुठल्या बी माणसावरच संकट, सगळ्या घरावरच संकट मानतो आपण आणि सगळे मिळून त्याचा सामना करतो. तू एकटा नाहीस जयदीप, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत हे ध्यानात ठेव, कळलं काय? असं खचून जाऊ नको, सावर स्वतःला. चल आज जा, हात पाय धुवून घे, उद्या सगळ्यांशी बोलू आपण. गौरी जा जेवाय वाढ त्याला. मॅडम नोकरी गेली की हो माझी? तिथं जाणारच होती. असं काय बोलताय तुम्ही? आणि तुमच्या पायी तर नोकरी गेली माझी, आता माझ्या पोराबाळांचं कसं होणार? 15 दिवसानंतर जरा वातावरण निवळेल तेव्हा पापांच्या साखर कारखान्यात तुला चिकटून देते. आणि तवर मी काय करू? असा थोबड बन ठेवून पतंग उडव निक. सुरुंग लागलाय, तडपडा य नाही लागणार आणि गड विसर होणार आणि मग शिर्के पाटलांच्या गादीओ शालिनी शिर्के पाटील बसणार. आपल्या घरावर हे जे संकट आलंय त्यातून आपण सगळ्यांनी मिळून बाहेर पडायचं आहे. माई अगं संकट आलेलं नाही, वडवून घेतलंय. उदय दादा अहो काय बोलायलाय तुम्ही? जाणून बुजून कुणी फॅक्टरीला आग लावली? शेखर दाजी ऑफिस मध्ये काम बी करायचं असतं,
कंपनीचा इन्शुरन्स आहे ना? हाय नाही वाता. त्या अकाउंटंट शिंदे त्यांनी या वर्षीचा हप्ताच भरला नाही बघा, त्यामुळं इन्शुरन्सला बी आपण क्लेम नाही करू शकत. काय अहो कसला गलतानपण आहे तुमचा? येऊ काय करून ठेवले कळाले का तुम्हाला? उदयराव अहो म्हणूनच तर आपण समजाने मिळून यातून मार्ग काढायला हवा ना. करायचं एकानं आणि भोगायचं सगळ्यांनी, ह्यो कसला न्याय आहे? ह्याच्यामुळं सगळ्यांनी रस्त्यावर यायची पाळी आली आहे. एवढा ओव्हर कॉन्फिडन्स आहे हो? आल्या आल्या एकाच्या दोन फॅक्टऱ्या करायला निघालाय. 150 करोडचं इंटरनॅशनल कर्ज उरावर घेतलंय आणि आता अंगाशी आल्यावर आमची आठवण आली. काय बी काय बोलालंय? मी काय बी बोलालोय? मी काय परिस्थिती आहे तुम्हाला कळतंय का? इन्शुरन्स मिळणार नाही, माल भी तयार होणार नाहीये, वरनं ती कंपनी फाईन मारणार आहे 50-60 करोडचा. तसं कॉन्ट्रॅक्ट केलं यांनी, एका रात्रीत भिकारी बनवलं या जयानं. बस तोंड आवर की. अरे ही येळी एकमेकांना दोष देत बसण्याची नाही, एकत्र येऊन लढण्याची आहे. का क्रेडिट घेताना ही हो एकटा आणि अडचण आली की आम्ही सगळे, असं का? चूक याने केले माई, चूक करताना विचारलं होतं का मला? आणि वरनं मलाच ओरडा लागलेस तू माई. तुझ्या लाडक्या लेकानं अख्खी कंपनी संपवली, सगळ्यांनी रस्त्यावर आणलं ते दिसं ना तुला? त्या लंडनवरनं शिकून आलाय म्हणून त्याची अक्कल वेगळी आहे. तुम्हीच त्याच्या डोसक्यात हवा भरली आहे आणि बेडकाचा फुगून फुगून बैल व्हायला गेला आणि फुटला. उदयराव बस एवढंच राहिलं होत नाही ते बी करा, मारा मला नाही मारा की काय बी झालं तरी मलाच मारणार. चूक कुणाची बी असली तरी मलाच मारणार. मधला भाऊ आहे ना, मधल्या मधीच चेपण्याचं आयुष्य जाणार आहे माझं. मारा. उदय उदय अरे शांत बस केले का? काय एवढा कांगावा करायला? तेच की उदय दादा. माफी मागतो मी तुझी, तुम्हा सगळ्यांची माफी मागतो मी. विश्वास ठेवा माझ्यावर, मला स्वतःला मोठं व्हायचं होतं म्हणून नव्हतं करत मी हे सगळं. मला आपलं घर, आपला बिझनेस मोठा करायचा होता, नंदिनी गृह उद्योगाचं नाव मोठं करायचं होतं आणि ते मी नक्की करेन. या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढेन मी आणि आपल्या सगळ्यांना या संकटातून बाहेर काढेन. उदय जरा शांत हो, शांत हो बघू. सुन बाई आवराव त्याला घेऊन जावा. काय गरज नाही, बाया आहेत मला. नाही नाही नाही, एक रुपयाचं बी कर्ज मंजूर नाही झालं पाहिजे त्या नंदिनी गृह उद्योगाला. आणि हो समद्या पतपेढ्या, समद्या कॉपरेटिव्ह बँकांना सांगा आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची, यामध्ये माझं नाव कुठं बी येता कामा नये. काय ठेवा फोन. चला गडाला चारी बाजून वेडा घातलेला आहे आता बघू तो एकटा जयदीप किती येळ किल्ला लढतोय ते. घरचा बेदी असल्यावर किल्ला किती बी मजबूत असू दे, तो कोसळणारच. हो पप्पा तुमच्या मदतीनंच त्यांना मदत करायला चालले ना मी. नाक तर दाबलंच आहे, आता तोंड बी उघडल आणि त्या तोंडामध्ये घास घालणारी एकमेव व्यक्ती आहे
ते म्हणजे शालिनी. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.